हाय फ्रेंड्स, स्वाती भावमध्ये मी स्वाती भुजबळ तुमचं स्वागत करते. तर एक छोटीशी अशी कविता माझ्या मनाला खूपच भावली आणि मला ही असं वाटलं की ही तुम्हाला ही ऐकावी. तर कवितेचं नाव आहे शेवटी अंतर तेवढंच राहिलं. लहानपणी आई डबा करून द्यायची, लहानपणी आई डबा करून द्यायची, पण लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितलं की खूप वाटायचं आपणही हॉटेलमध्ये खावं. पण आई म्हणायची ती श्रीमंत माणसं आहे म्हणून त्यांना पैसे खर्चून ते खाऊ शकतात, पण आपण नाही खाऊ शकत. मोठे झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो तर आरोग्याच्या काळजीनं लोक घरचा डबा खाताना दिसू लागले. शेवटी अंतर तेवढंच राहिलं. लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट पॉलिस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे. मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोक सुती कपडे वापरायला लागले. आता सुती कपडे महाग झाले, शेवटी अंतर तेवढेच राहिले. लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पॅन्ट फाटायची, आई छान पैकी शिवून द्यायची. शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची. मोठेपणी लोकांना फाटलेले जीन्स दाम दुपटीने विकत घेताना बघितले आणि वाटले शेवटी अंतर तेवढेच राहिले. लहान होतो तेव्हा दूध नसल्यानं घरी गुळाचा चहा मिळायचा आणि लोकांना साखरेचा चहा पिताना बघायचो, वाटायचं आपणही चहा साखरेचा चहा प्यावा. आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोक गुळाचा ब्लॅक टी पीत आहे, तेव्हा वाटतं शेवटी अंतर तेवढंच राहिलं. लहानपणी सायकल दामडायचो, तेव्हा लोक दुचाकी चारचाकी मधून फिरताना बघायचो, वाटायचं आपणही फिरावं. आता सकाळी सकाळी सर्वांना सायकल वरून व्यायाम करताना बघितले की वाटत शेवटी अंतर तेवढंच राहिलं. लहानपणी जेव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो, तेव्हा लोक पोळी चपाती भात खाताना दिसायची, आपणही खावं असं वाटायचं. आज तीच लोक भाकरी खाण्यासाठी हॉटेलमध्ये पैसे मोजून रांगा लावताना बघितलं आणि मग वाटलं शेवटी अंतर तेवढंच राहिलं. लहानपणी झोपडीत राहायचो, तेव्हा बंगल्यात राहणाऱ्याकडे बघून वाटायचं आपणही बंगल्यात राहावं. आज तेच बंगलेवाले मन शांतीसाठी दूर खेड्यात जाऊन झोपडीत म्हणजे रिसॉर्ट मध्ये राहतात आणि वाटत शेवटी अंतर तेवढंच राहिलं. आता कळलं हे अंतर कायम असंच राहणार आहे. मग मला अशी पक्क केलं जसं आहे ना तसंच राहणार, कुणाचं पाहून बदलणार नाही. मित्रांनो, जसे आहात ना तसेच राहा, तुम्ही खूप गोड आहात. जे तुमच्याकडे आहे ना ते खूप खास आहे, स्पेशल आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी परफेक्ट असते. जसे आहात तसेच राहा. गोड दिवसाच्या गोड शुभेच्छा. धन्यवाद.